नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, HGM कॉलेज कराड। ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे। आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत। आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटचे 9वे एक्झाम्पल पाहणार आहोत। 9वे एक्झाम्पल आहे, क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो। म्हणजेच त्या दोन्ही पार्टनरचं जेवढं कॅपिटल दिलेलं असेल त्यानुसार आपल्याला कॅपिटलच्या प्रमाणात एक रेशो काढायचा आहे। म्हणजेच नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला जो रेशो त्या ठिकाणी आवश्यक असतो तो आपल्याला कॅपिटलच्या प्रमाणात काढायचा आहे। याची चर्चा आपण त्या वेळेला सविस्तर पाहणार आहोत। फ्रॉम दी ट्रायल बॅलन्स गिव्हन बिलो अँड ॲडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। बरोबर, आपल्याला 3 अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट। आता आपण ट्रायल बॅलन्स पाहूया। ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019 आपल्याला लेजर टाईपचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। डेबिट बॅलन्सेस अमाऊंट, क्रेडिट बॅलन्सेस आणि अमाऊंट। आता आपण डेबिट साईड अगोदर पाहूया। स्टॉक इन ब्रॅकेट 1 एप्रिल 2018 32,500, परचेसेस 40,000, सन्ड्री डेटर्स 1 लॅक, बिल्स रिसिवेबल 8,500, वेजेस 3,000, इन्व्हेस्टमेंट 32,000, पोस्टेज 2,700, इन्शुरन्स 7,500, प्लांट अँड मशनरी 15,000, सॅलरीज 4,850, प्रिपेड रेंट 2,000, बॅड डेट्स 500, फर्निचर 12,500, कॅश इन हँड 3,775, सेल्स रिटर्न 1,500। अशा प्रकारे आपण डेबिट बॅलन्सेसची माहिती बघितलेली आहे। आता आपण क्रेडिट बॅलन्सेस पाहूया। कॅपिटल क्रांती 1,20,000, सुमंगला 40,000, सेल्स 60,000, सन्ड्री क्रिएटर्स 30,000, बिल्स पेएबल 15,000, कमिशन 325 अँड लास्ट परचेस रिटर्न 1,000। अशा प्रकारे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस यामधल्या अकाउंटची आपण माहिती बघितलेली आहे। ट्रायल बॅलन्स टॅली 2,66,325 झालेला आहे। अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्सची माहिती बघितलेली आहे। आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत। ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ₹28,000 अँड मार्केट प्राईस ₹32,000। बरोबर, आता याच्यामध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिलेले आहेत। याच्यामधली जी लहान अमाऊंट असेल ती आपल्याला घ्यायची आहे, म्हणजेच ₹28,000 आपल्याला घ्यावे लागणार आहे, याला टिक करायची आवश्यकता नाही। आता आपण हे ॲडजस्टमेंट पाहत असताना टिक देखील ट्रायल बॅलन्समध्ये करणार आहोत, म्हणजे ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक करून घेणार आहोत। 2 आहे, इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून 2019, म्हणजेच आपलं आर्थिक वर्ष कधी क्लोज झालेलं आहे, 31 मार्च 2019, आणि आपण इन्शुरन्सचा हप्ता कुठपर्यंत भरलेला आहे, 30 जून 2019। बरोबर, म्हणजे 3 महिन्याचा ज्यादा भरलेला आहे, म्हणजे एप्रिल, मे, जून। बरोबर, म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला आता ॲडजस्टमेंट दिलेले आहे, आता आपल्याला इन्शुरन्सला टिक करावे लागणार आहे, म्हणून आपण इन्शुरन्सला आपण ह्या ठिकाणी टिक केलेली आहे, या ठिकाणी आपण इन्शुरन्सला टिक केलेली आहे। त्याच्यानंतर 3 आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹800 अँड सॅलरीज ₹700। बरोबर, आता या ठिकाणी वेजेस ₹800 अँड सॅलरीज ₹700, आता आपल्याला हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे करावं लागणारा खर्च आणखीन। बरोबर, तर आता हे आपल्याला
वेजेस आणि सॅलरीला टिक करून घ्यावं लागणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी सॅलरीत झालेलं आहे टिक, वेजेस त्या ठिकाणी झालेलं आहे टिक, अशा प्रकारे आपण याला टिक मार्क करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 4, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशनरी इज रिड्यूस्ड टू ₹13,000. बघा, म्हणजेच प्लांट अँड मशनरीची बुक व्हॅल्यू त्या ठिकाणी बदलून म्हणजे या ठिकाणी 13,000 रुपये आपल्याला घ्यायला सांगितलेले आहे. आता आपल्याला प्लांट अँड मशनरीला देखील टेक करून घ्यावे लागेल, कारण याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आता ट्रायल बॅलन्समध्ये मूळ किंमत किती दिलेली आहे, 15,000, आणि आपल्याला किती घ्या सांगितलेलं आहे, 13,000, म्हणजे 2,000 रुपये आपलं काय आहे, डेप्रिशिएशन आहे. म्हणून आपण प्लांट अँड मशनरीला देखील टिक करून घेतलेलं आहे. ते आपण एक्झाम्पल सोडवताना आपण सविस्तर पाहणार आहोत. 5, डेप्रिशिएट फर्निचर बाय 5% पर ॲनम. आता फर्निचरवर डेप्रिशिएशन काढायचं आहे 5%, म्हणून आपण फर्निचरला देखील टिक केलेली आहे. त्याच्यानंतर 6, प्रोव्हाइड फर्दर बॅडेट्स ऑफ ₹800, म्हणजे जे न्यू बॅडेट्स आहे हे आपण कशामधून लेस करतो, सन्ड्री डेटर्स, म्हणून सन्ड्री डेटर्सला देखील टिक करायची आणि ओल्ड बॅडेट्सला देखील टिक करायचे आहे, बरोबर. हे आपण दोन्हीला टिक करून घेतलेले आहे. 7, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, म्हणजेच आपण समाजातील लोकांना फ्री ऑफ कॉस्ट माल वाटलेला आहे, बरोबर. आता याचं दोन ठिकाणी आपण पोस्टिंग करतो, बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, बरोबर. तर याला कुठं टिक करायची आवश्यकता नाही. अशा प्रकारे आपण ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्या अकाउंटला आपण टिक करून घेतलेलं आहे, बरोबर. आता आपण ॲन्सर पाहूया. ॲन्सरमध्ये आपल्याला एकदम वरती टॉपला इन द बुक्स ऑफ क्रांती अँड सुमंगला असे पार्टनरची नावं लिहावी लागतात. त्याच्यानंतर हा पहिला जो अकाउंट आहे त्याला ट्रेडिंग अकाउंट असं म्हटलं जातं. पहिला अकाउंट ट्रेडिंग अकाउंट, त्याच्याखाली स्टेटमेंट टाकायचं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हे झालं पहिल्या पानावरती ॲन्सरमध्ये. दुसऱ्या पानावरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दुसऱ्या पानावरती ओपन करायचं आहे. त्याच्याखाली देखील स्टेटमेंट टाकायचं आहे, बरोबर, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हे झालं दुसऱ्या पानावरती. तिसऱ्या पानावर आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट, बरोबर. आणि चौथ्या पानावरती आपल्याला वर्किंग नोट आखावी लागणार आहे, म्हणजेच वर्किंग नोटला चौथं त्या ठिकाणी पेज ठेवायचं आहे, बरोबर. एक्झाम्पल 9, वर्किंग नोट्स, बरोबर. एक 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 ॲडजस्टमेंट आपण पाहताना ह्याचा आपण चर्चा करणार आहोत. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता ज्याला टिक केलेलं नाही असे सर्व आपण अकाउंट पोस्टिंग करणार आहोत. स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे 32,500. आपण कुठे घेतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला तो ओपनिंग स्टॉक 32,500, बरोबर. त्याच्यानंतर परचेसेस कुठे घेतो, परचेसेस 40,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतो, टू परचेसेस 40,000 इनरला. आणि परचेसेसचा रिटर्न आपल्याला दिलेला आहे, बघा, परचेसेस रिटर्न 1,000, तर त्याच्यामधनं लेस करायचं आहे. लेस परचेसेस रिटर्न 1,000, आउटरला किती आले, 39,000, बरोबर. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल काय आहे, ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 8,500 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेट असते, म्हणून ॲसेट साईडला आपल्याला इन्व्हेस्टमेंट घ्यावी लागणार आहे 32,000. त्याच्यानंतर पोस्टेज इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, बरोबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पोस्टेज 2,700, बरोबर. त्याच्यानंतर प्रीपेड रेंट, म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण भाडं भरलेलं आहे 2,000, तर आपण ॲसेट साईडला घेतो प्रीपेड रेंट 2,000, बरोबर. त्याच्यानंतर कॅश इन हँड आपली ॲसेट असते, म्हणून कॅश इन हँड 3,775. त्याच्यानंतर
सेल्स रिटर्न म्हणजे कशातनं लेस करतो, सेल्स म्हणणं. तर सेलची किंमत अगोदर पाहायची, सेलची किंमत किती आहे 60,000. कुठे घेतो आपण, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 60,000, आणि त्याचा रिटर्न किती आहे, सेल्स रिटर्न 1,500 दिसते बरोबर. तर तो 1,500 लेस करायचा, लेस सेल्स रिटर्न 1,500, आउटरला किती आले 58,500. त्याच्यानंतर डेबिट साईड झालेली आहे बरोबर, ज्याला टिक केलेलं नव्हतं ते आपण सर्व पोस्टिंग करायला लागलेलं आहे, डेबिट साईड झालेली आहे. आता क्रेडिट साईडचं बघा, कॅपिटल कुठे घेतो आपण कॅपिटल, तर बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला एकदम वरती टॉपला कॅपिटल क्रांती 1,20,000. दोन चार वेळी जागा सोडायच्या. कॅपिटल सुमंगला 40,000. इनरलाच दोन्हीचं पण कॅपिटल घेऊन ठेवायचं आहे बरोबर. दोन्ही पार्टनरच्या मध्ये जागा सोडायची आहे. कॅपिटल क्रांती 1,20,000 इनरला, दोन तीन वेळा जागा सोडायच्या त्याला. नंतर दुसरा पार्टनर्स कोणता आहे, कोणता आहे, कॅपिटल सुमंगला 40,000 बरोबर. आणि नंतर निम्यापानापासून काय असेल तुमचं दैनंदिन पोस्टिंग राहिलेलं त्या एकाने अकाउंटचं तुम्ही करायचं आहे. अशा प्रकारे कॅपिटल देखील आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेलं आहे, सेल्स झालेलं आहे. सन्ड्रे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे दोन्ही पण काय आहेत, लायबिलिटी आहेत. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याला घ्यावं लागेल. सन्ड्रे क्रेडिटर्स 30,000 आणि बिल्स पेएबल 15,000 बरोबर. त्याच्यानंतर कमिशन, कमिशन अकाउंटचं कुठला बॅलन्स दिलेला आहे, क्रेडिट 325 म्हणजे 325. तर हे इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन 325 बरोबर, परचेस रिटर्न झालेलं आहे. अशा प्रकारे क्रेडिट बॅलन्सेस देखील आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समध्ये टिक न केलेले सर्व अकाउंटचं पोस्टिंग आपण केलेलं आहे, आणि ज्याला टिक असते त्याच्यावर ॲडजस्टमेंट असते. आता आपण ॲडजस्टमेंट पाहायला सुरुवात करणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ₹28,000 अँड मार्केट प्राईस ₹32,000. आता आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या दोन अमाऊंट दिलेल्या आहेत. याच्यामध्ये लहान जी अमाऊंट असते ती कधी पण घ्यायची असते, म्हणजेच किती घ्यायचं 28,000. मग क्लोजिंग स्टॉक कुठे घेतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 28,000, आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 28,000. पहिली ॲडजस्टमेंट संपलेली आहे. दोन, इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून 2019. आता आपलं आर्थिक वर्ष कधी क्लोज झाले, 31 मार्च 2019 ही पुढची डेट आहे, म्हणजे किती महिने पुढचे आहे, एप्रिल मे जून 3 महिने. तर पुढच्या 3 महिन्याचं देखील आपण इन्शुरन्सचा हप्ता ॲडव्हान्समध्ये भरलेला आहे, म्हणजे जे प्रीपेड इन्शुरन्स आहे बरोबर. आता ह्याची आपण वर्किंग नोटमध्ये माहिती पाहूया. इन्शुरन्स इज इक्वल टू पेड अप टू 30 जून 2019, पुढचे 3 महिन्याचा आपण इन्शुरन्स हप्ता भरलेला आहे. तो कसा काढायचा, आता मूळ आपल्या इन्शुरन्सची किंमत आहे 7,500. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला इन्शुरन्स टोटल 7,500 दिलेला आहे, गुणले 3/12. 3 महिन्याचं काढायचं म्हणून 3/12, महिन्याचं वर्ष असं म्हणून 12 × 12 = 72. 3 उरले बरोबर, वरून घेतलं 0 30 झालं, 12 × 2 = 24. 6 उरले वरून घेतलं 0 60 झालं, 12 × 5 = 60. 625 एका महिन्याला आलं बरोबर. तर आता आपल्याला किती काढायचं आहे, 3 × 625 × 3 = 1,875. हे प्रीपेड आहे बरोबर, 1,875 हे प्रीपेड आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही 7,500 घ्यायची मूळ किंमत, लेस 1,875 हे प्रीपेड, आउटरला किती येणार 5,625 चालू वर्षाचं एक्सपेंडिचर येणार बरोबर. आता जी आपण माहिती पाहूया, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघा, टू इन्शुरन्स 7,500 मूळ किंमत, लेस प्रीपेड इन्शुरन्स किती आहे 1,875. 7,500 हे 1,875 मायनस केले, आउटरला किती आले 5,625 चालू वर्षाचा इन्शुरन्सचा त्याने खर्च आलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर ह्याचं दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला प्रीपेड इन्शुरन्स 1,875. अशा प्रकारे दुसरे ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. 3 नंबर, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच आणखीन करावा लागणारा खर्च. वेजेसचा किती आहे 800 रुपये,
आता मूळ वेजेसची किंमत पाहायची, वेजेस किती आहे 3000. कुठं घेतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस 3000, ॲड आउटस्टँडिंग किती 800, आउटरला किती आले 3800 बरोबर. त्याच्यानंतर ह्याचं दुसरं पोस्टिंग कुठं आणखीन करायचं आपल्याला खर्च, म्हणजेच देणं आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस किती आहे 800 रुपये बरोबर. त्याच्यानंतर सॅलरीज किती आहे 700. आता सॅलरीजची मूळ किंमत पाहायची, सॅलरीज किती आहे ट्रायल बॅलन्समध्ये 4850. कुठे घेणार तुम्ही? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज 4850, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 700, आउटरला किती आले 5550. आउटस्टँडिंग सॅलरी दुसरं पोस्टिंग कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या खाली इथं सॅलरीज 700, 8 × 7 = 1500 आउटरला आले ते बरोबर. अशा प्रकारे तिसरी देखील आपण ॲडजस्टमेंट पाहिली आहे. 4 नंबर, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशनरी इज रिड्यूस्ड 2 रुपये 13000. आता प्लांट अँड मशनरीची किंमत तुम्हाला किती घ्या सांगितलेली आहे? 13000 सांगितलेली आहे, म्हणजे ते बदलून 13000 ते घ्या सांगितलेलं आहे. आता मूळ किंमत पाहायची किती आहे, प्लांट अँड मशनरीची किंमत किती आहे 15000. आता ह्याचं आपण वर्किंग नोटमध्ये देखील पाहूया. प्लांट अँड मशनरीची मूळ किंमत किती आहे ट्रायल बॅलन्समध्ये? बघा ट्रायल बॅलन्स म्हटलेलं आहे मी 15000. आपल्याला घ्यायला किती सांगितले ॲडजस्टमेंटमध्ये? 13000. 15000 × 13000 गेले, किती उरले? 2000. म्हणजे हे 2000 रुपये काय आहे? डेप्रिशिएशन आहे बरोबर. म्हणजे दिली किती ट्रायल बॅलन्समध्ये? 15000 बरोबर. घ्यायला किती सांगितले ॲडजस्टमेंटमध्ये? म्हणजे किंमत ते एकून बदलून 13000. म्हणजे काय झाली? प्लांट अँड मशनरीची किंमत कमी झालेली आहे बरोबर, कमी झाले तर तो डिफरन्स किती आहे? 2000. म्हणून ह्याला डेप्रिशिएशन असं म्हटलं जातं. आता आपल्याला प्लांट अँड मशनरी काय आहे? ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे. म्हणून प्लांट अँड मशनरी मूळ किंमत 15000, लेस डेप्रिशिएशन किती? 2000, आउटरला किती आले 13000. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डेप्रिशिएशन घेतो. टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशनरी किती? 2000 बरोबर. अशा प्रकारे दोन्ही पण आपण पोस्टिंग केलेली आहेत. चौथी ॲडजस्टमेंट संपलेली आहे. 5 नंबर बघा, डेप्रिशिएट फर्निचर बाय 5% पर ॲनम. फर्निचरवर किती काढायचं डेप्रिशिएशन? 5%. मूळ किंमत फर्निचरची किती आहे? 12500. फर्निचरला आपण कुठे घेतो? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. फर्निचर मूळ किंमत 12500, लेस डेप्रिशिएशन 5%. आता आपल्याला ते काढावं लागणार आहे. वर्किंग नोटमध्ये जाऊया. फर्निचर डेप्रिशिएशन 5%, मूळ किंमत 12500 ÷100 ÷5/1. 5% असल्यामुळं 5/1 बरोबर. ह्या 200 ने गेले, किती उरले? 125 ÷5 करायचं, 625 रुपये आले. म्हणजे 625 रुपये फर्निचरचं डेप्रिशिएशन आहे. मग त्याचं पोस्टिंग ॲसेट साईडला करायचं बरोबर. फर्निचर 12500 लेस डेप्रिशिएशन 5%, 625, आउटरला किती आले? ह्या दोन्हीतलं डिफरन्स आहे का नाही? 12500 × 625 मायनस केल्यावर आउटरला 11875 येतात. हे डेप्रिशिएशन कुठं ट्रान्सफर करायचं? 625 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फर्निचर 625, ह्या दोन्हीची बेरीज करून आउटरला 2625 दोन्ही ॲसेट्सचं मिळून डेप्रिशिएशन आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे याचं पण 5व्या ॲडजस्टमेंटचं 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता 6 नंबर बघा, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स ऑफ ₹800, म्हणजे जी न्यू बॅड डेट्स आहे बरोबर. आता याचा संबंध एक कशाचे आहे? सन्ड्रे डेटर्स बरोबर. म्हणून सन्ड्रे डेटर्सची मूळ किंमत किती आहे? 1 लाख. सन्ड्रे डेटर्सला आपण कुठे घेतो? ॲसेटला. सन्ड्रे डेटर्स 1 लाख इनरला, लेस बॅड डेट्स हे न्यू बॅड डेट्स न्यू 800 रुपये, आउटरला किती आले 99200. म्हणजे वजा केलं आपण बरोबर, आउटरला किती आले 99200. दुसरं पोस्टिंग आपण ह्याचं कुठं करणार न्यू बॅड डेट्सचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करत असताना जुनं बॅड डेट्स म्हणजे ओल्ड ट्रायल बॅलन्समधले जे बॅड डेट्स असतं ते ओल्ड असतं, तर ओल्ड बॅड डेट्स किती आहे? 500, त्याला पण घ्यावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स ओल्ड 500,
आणि ॲड बॅड डेट्स न्यू ॲडजस्टमेंटमधलं किती 800 85 1300 रुपये आउटरला. अशा प्रकारे याचं देखील दोन पोस्टिंग आपण पाहिलेलं आहे. आता शेवटचे ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ रुपीज 3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आपण समाजातील व्यक्तींना गुड्स म्हणजे माल असा फ्री ऑफ कॉस्ट त्याने वाटलेला आहे. म्हणजे हा जाहिरातीवरचा ॲडव्हर्टाईजमेंटवरचा खर्च आपला झालेला आहे, फ्री ऑफ कॉस्ट आपण केलेला आहे. आता पहिलं पोस्टिंग याचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल 3000 बरोबर. आणि दुसरं पोस्टिंग आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हा कशावरचा खर्च आहे? ॲडव्हर्टाईजमेंट. म्हणून ह्याला टू ॲडव्हर्टाईजमेंट कंसामध्ये गुड्स डिस्ट्रीब्युटेड असं लिहायचं, आउटरला किती आले 3000. अशा प्रकारे याचं दोन्ही ठिकाणी पोस्टिंग याचं देखील आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट सर्व पाहिलेल्या आहेत. आता ट्रायल बॅलन्समध्ये कुठला घटक आपला राहिला आहे का बघायचं, टिक मार्क केलेला. सन्ड्री डेटर झालेला आहे, वेजेस झालेला आहे, इन्शुरन्स झालेला आहे, प्लँट अँड मशनरी झालेला आहे, सॅलरीज झालेला आहे, ओल्ड बॅड देखील झालं, फर्निचर झालेलं आहे, क्रेडिट साईडला कुठं टिक नव्हते. अशा प्रकारे ट्रायल बॅलन्स पूर्ण झालेला आहे आणि ॲडजस्टमेंट देखील आपण सर्व बघितलेले आहेत. आता आपण अकाउंटिंग क्लोज करणार आहोत. अकाउंटिंग क्लोज करत असताना सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. आता ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते पाहूया. निश्चितच ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला आपल्याला 58,500, 28,000 आणि 3,000 दिसतात. या तिन्हीची बेरीज केली किती आली, 89,500 आलेलं आहे. ती अपोजिट साईडला डेबिट साईडला मांडून घेतली 89,500. 89,500 आपण हे 3,800, 39,000 आणि 32,500 लेस केले, डिफरन्स किती आला 14,200. म्हणजेच याला काय म्हणायचं, टू ग्रॉस प्रॉफिट असं म्हणायचं आहे. म्हणजे 14,200 आपला काय निघालेला आहे, ग्रॉस प्रॉफिट निघालेला आहे बरोबर. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर कुठं करणार, पुढच्या अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 14,200 बरोबर. आता 14,200 आपण ग्रॉस प्रॉफिट सेंड केला, ट्रान्सफर केला की आता आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 14,200 आणि 325 दिसतं आहे बरोबर. आणि डेबिटला किती दिसतं आहे बघा, 3,000, 1,300, 2,625, 5,550, 5,625, 2,700 असे सर्व त्या ठिकाणी घटक त्या ठिकाणी अमाऊंटचे त्या ठिकाणी दिसतात. तर आता या ठिकाणी 14,200 आणि 325 एवढंच आहे. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड लहान आहे बरोबर, लहान आहे. आणि डेबिट साईड कशी आहे, मोठी आहे. म्हणजेच एक्सपेंडिचर जास्त झालेले आहेत. डेबिटला आपले एक्सपेंडिचर असतात इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आणि क्रेडिटला इनडायरेक्ट इन्कम असतात बरोबर. तर डेबिट साईड मोठी आहे म्हणजे एक्सपेंडिचर जास्त, इन्कम कमी, म्हणजेच काय निघणार आपला, लॉस निघणार आहे किंवा लॉस मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी कोणती साईड मोठी आहे, डेबिट. म्हणून डेबिट साईडची सर्वांची बेरीज केली 20,800 आली. 20,800 अपोजिट साईडला मांडलं बरोबर, क्रेडिट साईडला. ह्या 20,800 हे 325 आणि 14,200 लेस केले तर डिफरन्स किती आला, 6,275. 6,275 डिफरन्स आला म्हणजे ज्याला काय म्हणायचं, नेट लॉस. म्हणून बाय नेट लॉस आपला 6,275 आलेला आहे. हा आपण ट्रान्सफर कुठं करणार, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स. म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये हा आपण ट्रान्सफर करतो बरोबर. आता 6,275 आपला काय निघाला, नेट लॉस निघालेला आहे. आता हा नेट लॉस आपल्याला दोन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे बरोबर. आता आपण वर्किंग नोट पाहूया. आता आपल्याला सुरुवातीला रेशो काढून घ्यावा लागणार आहे, कारण की आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये रेशो दिलेला नाही. कसा दिलेला आहे, तर कॅपिटलच्या प्रमाणात तुम्हाला रेशो काढा असं सांगितलेलं आहे. मग रेशो इज इक्वल टू कॅपिटल रेशो. आता क्रांतीचं किती आहे त्या ठिकाणी कॅपिटल, 1,20,000 छेद सुमंगलाचं किती आहे, 40,000. म्हणून या ठिकाणी ह्या 4 शून्याला हे 4 शून्य गेले, किती उरलं, इथं वरती 12 उरलं आणि खाली 4 उरलं. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12 म्हणजे त्यांचा रेशो कसा निर्माण झाला, 3:1. म्हणून क्रांती 3 आणि सुमंगला 1,
म्हणजे 3:1 आपण रेशो काढलेला आहे. कसा काढला? तर कॅपिटलच्या प्रमाणात आपण हा रेशो तयार केलेला आहे. रेशो किती आला? 3:1. 3:1 म्हणजेच 3 + 1 बरोबर किती आलं? 4. रेशोची बेरीज किती आली? 4. आता आपण काय करूया, नेट लॉस डिस्ट्रीब्यूट करूया. नेट लॉस बरोबर किती आहे? 6275. म्हणून 6275 छेद 4, 4 कुठून आलं? तर या रेशोंची बेरीज आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला एक भाग काढायचा आहे, तोट्याचा एक भाग काढायचा आहे. म्हणून 6275 छेद 4, 4 × 4 = 4, 2 उरलं, वरून घेतला 2 म्हणजे 22 झालं, 4 × 5 = 20, वरचे 2 उरले, वरून घेतला 7, 27 झाले, 4 × 4 = 4, 2 × 8 4 × 24 चोवीसचा भाग बसला, म्हणजे 6 भाग बसला 24 झालं, 25 × 26 = 27, 3 उरले, वरून घेतला 5, 35 झाले. आता 4 × 7 = 28, 4 × 8 = 32 बरोबर, म्हणजे 32. आता किती उरले? 3. 4 × 3 भाग जात नाही, पॉईंट. बरोबर, आता वरून घेतला 0, 30 झाले, 4 × 7 = 28. आता किती उरले? 2, वरून घेतला 5. बरोबर, म्हणजे 2 उरले, वरून घेतला 0, 20 झाले, 4 × 5 = 20, म्हणजे 1568.75. किती? 1568.75 एक भाग निघालेला आहे तोट्याचा. आता आपल्याला तो काय करायचा आहे? डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. क्रांती बरोबर 1568.75 गुणले किती द्यायचे? 3 केलं तर इज इक्वल टू 4706.25 येते. म्हणजे वरचा पॉईंट 25 आहे, म्हणजे 50 आत असल्यामुळे आपण 4706 घेऊन टाकलेलं आहे. सुमंगला बरोबर 1568.75 गुणले 1 म्हणजे एवढंच येणार आहे. म्हणजे 1568.75 म्हणजे 50 पुढे पॉईंट गेल्यामुळे ह्याला काय केलं? 69 करून घेतलं. म्हणून 1569 कोणाचं? सुमंगलाचं. म्हणजेच क्रांतीचं लॉस किती आला? 4706 आणि सुमंगलाचा किती आला? 1569. ह्या दोन्हीची बेरीज केली, 6275 आलेली आहे. म्हणजेच ह्या नेट लॉस एवढी आलेली आहे, म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युशन बरोबर आलेलं आहे. आता आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पाहूया. क्रांती किती निघालं? 4706 आणि सुमंगला किती निघालं? 1569. अशा प्रकारे आपण नेट लॉसचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता दुसरं पोस्टिंग, आता ह्याचं, आता हे नेट लॉसचं त्या एकने या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता नेट लॉस कुठं ट्रान्सफर करायचा? तर बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला कॅपिटलमध्ये लेस नेट लॉस. क्रांतीचं किती आहे? 4706. 1,20,000 या कॅपिटलमधनं 4706 लेस करायचे. आउटरला किती आले? 1,15,294 क्रांतीचं कॅपिटल आउटरला आलेलं आहे. नंतर सुमंगलाचं किती आहे? 40,000. त्यातनं नेट लॉस लेस करायचा. लेस नेट लॉस 1,569. आउटरला किती आले? 38,431 बरोबर, 38,431 आउटरला आलेला आहे. म्हणजेच क्रांतीचं देखील कॅपिटल आपण आउटरला घेतलेलं आहे आणि सुमंगलाचं देखील कॅपिटल आउटरला आपण घेतलेलं आहे. नेट लॉस लेस करूनच आपण आउटरला त्यांचं कॅपिटल घेतलेलं आहे. आता आपण बॅलन्सशीट टॅली करणार आहोत. लायबिलिटी साईडच्या आउटरची बेरीज, आउटर कॉलमची बेरीज आणि ॲसेट साईडच्या आउटर कॉलमची बेरीज सेम आली पाहिजे, तर आपली बॅलन्सशीट टॅली होणार आहे. बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडचा अगोदर आपण अमाऊंट पाहूया. 1,15,294, 38,431, 1,500, 30,000 आणि 15,000 या सर्वांची बेरीज केली, 2,225 आलेली आहे. आता ॲसेट साईडची पण आपण पाहूया. 13,000, 11,875, 99,200, 8,500, 32,000, 3,775, 28,000, 1,875 आणि 2,000 या सर्वांची बेरीज केली, 2,225 आलेली आहे.
अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण नववे एक्झाम्पल क्रांती अँड सुमंगलाचं पाहिलेलं आहे, बरोबर. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट पाहिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलेलं आहे आणि बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.